कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब मोहिते यांनी ड्रोन कॅमेरे कन्नड पोलिसांना वापरण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहेत. प्रशासनाने अनेक उपाययोजना करून पोलिसांना कडक भूमिका घेऊनही लॉकडाऊनच्या काळात नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. पोलीस राऊंडवर आले की नागरिक घरात पळून जातात. पोलीस गेले की परत बाहेर येणारे व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर होणार आहे. नागरिकांनी घरातच थांबण्याचं आवाहन बाबासाहेब मोहिते व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर रेंगे यांनी केलं आहे. पूर्ण जगामध्ये कोरोनाचं संकट असल्यामुळे आणि पूर्ण आपला जीव धोक्यात घालून पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आणि ज्या काही यंत्रणा या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी आपलं सर्व जीवांचं रक्षण करतायत आणि त्यांना थोडीशी मदत म्हणून कन्नड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कन्नड शहरावर नजर ठेवण्यासाठी कुणी घराच्या बाहेर जाऊ नये आणि घरातच आपण क्वारंटाईन स्वतःला करून घ्यावं यासाठी पोलिसांना एक मदत म्हणून या ठिकाणी कन्नड तालुक्याच्या वतीनं ड्रोन कॅमेऱ्याची आम्ही व्यवस्था करून देत आहोत. त्यांना 1-2-4 दिवस काय जे लागेल या ठिकाणी यांना ही पोलीस डिपार्टमेंटला गरज लागेल ती पूर्णतः सहकार्य या ठिकाणी आम्ही करूया. जनतेला या ठिकाणी आश्वासन आपल्याला विनंती करतो की आपण कृपया करून जो निर्णय शासन घेईल तो आपल्यासाठीच या ठिकाणी घेतील आणि आपणही घराच्या बाहेर न पडता कोरोनाला आपल्या घरामध्ये येण्याचं आमंत्रण देऊ नये अशी सर्वांना विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. संचारबंदीच्या काळामध्ये जे लोक विनाकारण घराच्या बाहेर पडतात अशा लोकांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या वतीने पोलिसामार्फत नजर ठेवण्यात येईल व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. व याद्वारे सर्व जनतेला नागरिकांना मेसेज आहे की विनाकारण घराबाहेर पडू नका, आपल्या घरामध्येच राहा व स्वतःचे व इतरांचं जीवांचं रक्षण करा. निलेश पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, कन्नड.